आयुष्यात पुढे जायचे असेल तर लाज आणि माज कधीच बाळगू नका। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। कोणी केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात। अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला कायम सुखात ठेवते। प्रॉब्लेम सोडले तर दुसरं कुणीच आपलं नाही। माणूस जेव्हा गैरसमजातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सोयीनुसार स्वतःच तयार करतो तेव्हा नात्यांची दोर कमजोर होत जाते। बऱ्याचदा दिवा तेलाच्या कमतरतेमुळे विझतो आणि आपण दोष मात्र वाऱ्याला देत असतो। प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असते जिच्यात त्याचा जीव अडकलेला असतो, जो सोडवता पण येत नाही किंवा पकडताही येत नाही, आणि त्या व्यक्तीबद्दल भावना इतर कोणाकडे व्यक्त पण करता येत नसतात। प्रत्येक आठवण मनात जपलेली असते, कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत जरी नसलं तरी मनात मात्र खूप खोलवर रुजलेलं असतं। देव म्हणत नाही की तुम्ही माझी पूजा करा, मला मान द्या। देव म्हणतो तुम्ही माणसाशी माणसासारखं वागा, माणुसकीने वागा, प्रेमाने रहा, नीतीने वागा आणि तुम्हीच माणसातला देव व्हा। आपले वडील जरी बोलून दाखवत नसले तरी प्रेम भरभरून करत असतात। नात्यात तक्रारी जेवढ्या कमी तेवढं त्याचं आयुष्य जास्त असतं। जिथे तुमच्या शब्दाला महत्व नाही तिथे मौन हे सर्वोत्तम उत्तर आहे। दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात। खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम आपल्या सोबत असतात, मग ते नातं कोणतं का असेना। आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात। जेव्हा आपला माणूस आपल्याशीच खोटं बोलायला लागतो किंवा गोष्टी लपवायला लागतो ना, तेव्हा आपल्यातला आपलेपणा कुठेतरी कमी होत चाललेला असतो। रामकृष्ण हरी असं का बरं म्हणतात? तर आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे। ज्यावेळी आपण एखाद्या समस्येला सामोरे जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळी आपल्याला कळतं की आपण विचार केला त्यापेक्षा कितीतरी अधिक आपण सक्षम आहोत, फक्त आपण सुरुवातीला भीती बाळगतो। आयुष्यामध्ये आव्हाने प्रत्येकाकडे येत नाहीत, कारण नशीब देखील नशीबवान लोकांचीच परीक्षा घेते। काही माणसं आणि काही ठिकाणं अशी असतात की त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच आपल्याला हरवायला होतं। मित्र असू देत किंवा आपलं कॉलेजचं शाळेचं ठिकाण असू देत, यांच्या नुसत्या आठवणी आल्या तरी आपण तिथे पोहोचलेलो असतो। उसना उसान आणून फक्त आयुष्य निभावता येतं, जगता येत नाही। शत्रूच्या सानिध्यात सुद्धा असे रहा की जशी एक जीभ 32 दातांच्या मध्ये राहते, सर्वांना भेटते पण कोणाकडूनही दबली जात नाही। संकटात साथ जो देतो तोच खरा शुभचिंतक असतो, बाकी सगळे तर संधी साधू असतात। प्रामाणिकपणे जगा। हा जन्म एकदाच आहे। आत्मा नाही, मोक्ष नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, जे काही आहे ते सगळं इथंच आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक, कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करतात। जेव्हा आपण या जगात जन्माला येतो तेव्हा आपणाकडे देह असतो, नाव नसतं, आणि जग सोडताना मात्र नाव असतं, देह नसतो। मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य होय। नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण सोबत नाही, सेल्फी काढावा लागतोय, ज्याला लोक फॅशन समजतात। जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात,
ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात. स्वतःसाठी वेळ काढून जगा. जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत. सगळ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहून जाईल. वरवरचा दिखाऊपणा नाही, विचारांचा जागर व्हायला हवा. मूर्तीतल्या देवीसोबतच घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा. प्रेमाच्या धाग्यात काळजीचा दोरा बांधता आला की नात्यातील गाठ आयुष्यभर सुटत नाही. कोणी किती सोडवण्याचा प्रयत्न करू द्या, त्या गाठी सुटणारच नाहीत.